नमस्कार, आज श्रावण कृष्ण सप्तमी शके 1937 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। 1974 गृहनिर्माण कायदा रद्द करून नवं धोरण जाहीर करण्याचं गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांचं सूतोवाच। अनधिकृत इमारतीवरील कारवाई रोखण्यासाठी 40 महिलांचा सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न आणि पेट्रोल पंप चालकांचा येत्या सोमवारी स्थानिक संस्थाकर रद्द करण्याच्या मागणीसाठी एक दिवसाचा लाक्षणिक बंद। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणांतच। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या। पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। पुनरुज्जीवित करण्यात आलेल्या टाउन हॉल आणि खुल्या प्रेक्षागृहाचं उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। ठाणे शहर आणि परिसराची ऐतिहासिक सांस्कृतिक वैशिष्ट्य आणि सध्याचा विकास यावर तयार केलेल्या एका लघुपटाचं अनावरणही यावेळी होणार आहे। संगम कार्यक्रमात आयोजित मान्यवर चित्रकारांची चित्र तसंच ठाण्यातील ऐतिहासिक आणि दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शनही आयोजित करण्यात आलं आहे। 1928 ठाण्यातील एक दानशूर व्यक्ती कावसजी दिवेचा यांनी हा हॉल बांधून ब्रिटिशांकडे सुपूर्द केला। या वास्तूचा वापर सार्वजनिक सभा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी होऊ लागला। स्वातंत्र्योत्तर काळात मात्र टाउन हॉलची ओळख मागे पडली आणि ही वास्तू शासकीय गोदाम म्हणून वापरली जाऊ लागली। 1974 नंतर टाउन हॉलमध्ये शिधावाटप विभागाचं कार्यालय सुरू करण्यात आलं। या विरोधात सपा जोशी यांनी आवाज उठवला होता। त्यानंतर निवडणूक साहित्य आणि कर्मचाऱ्यांच्या सामानानं हे सभागृह भरून गेलं होतं। टाउन हॉल खुला करावा ही ठाणेकरांची सातत्यानं मागणी होती। मनोहर जोशी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांनी टाउन हॉल खुला केला, पण तरीही तो दुर्लक्षितच होता। जिल्हाधिकारी कार्यालयानं या हॉलचं पुनरुज्जीवन करायचं ठरवलं। या हॉलच्या मोकळ्या जागेत एक खुलं प्रेक्षागृह बांधण्यात आलं आहे। या हॉलचा वापर ग्रंथ प्रदर्शन, छायाचित्र प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी होणार आहे। आदिवासी मुलामुलींच्या वसतिगृहातील मूलभूत सुविधांविषयक मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी श्रमजीवी संघटनेतर्फे विद्यार्थी प्रतिनिधींसह ठाण्यातील आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता। श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात वसई, वाडा, जव्हार, विक्रमगड, शहापूर, भिवंडी, कल्याण, ठाणे, नवी मुंबई इथल्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। 11 नोव्हेंबर 2011 निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी, वसतिगृहाची अपूर्ण बांधकामं तात्काळ सुरू करावी, भाडेतत्वावर सुरू असलेल्या 43 आदिवासी वसतिगृहांना तात्काळ शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी, वसतिगृहातील विद्यार्थ्यांना नियमानुसार सर्व मूलभूत सुविधा पुरवाव्यात, विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती 3 महिने आधी द्यावी, प्रत्येक वसतिगृहात व्यायामशाळा आणि खेळण्याचं साहित्य मिळावं, प्रत्येक 10 मुलांमागे 1 कम्प्युटर आणि इंटरनेटची सुविधा मिळावी, बिगर आदिवासींकडे असलेला भोजनाचा ठेका तात्काळ रद्द करावा, मुलींच्या सुरक्षेबाबत शासनानं उपाययोजना करावी अशा 16 मागण्यांचं एक निवेदन यावेळी अप्पर आयुक्तांना देण्यात आलं। यावेळी अप्पर आयुक्त मिलिंद गवांदे यांनी वसतिगृहातील मूलभूत सोयीसुविधांच्या बाबतीत प्रशासनाची चूक झाल्याचं मान्य करून अन्न, पाणी, निवारा, वीज यासारख्या मूलभूत सोयीसुविधा युद्धपातळीवर उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं। वसतिगृहांमधील मुलांच्या समस्या दर महिन्याच्या 5 तारखेला एक बैठक घेऊन सोडवल्या जातील असंही आश्वासन त्यांनी दिलं। ठाणे अप्पर आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात 87 वसतिगृह असून पालघर जिल्ह्यात 33 आणि ठाणे जिल्ह्यात 10 वसतिगृह आहेत। मुंब्र्यातील किस्मत कॉलनी इथल्या नूरजहां या 6 मजली अनधिकृत इमारतीवर कारवाई होऊ नये म्हणून या इमारतीत राहणाऱ्या 40 महिलांनी पोलिसांसमोरच अंगावर रॉकेल ओतून सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानं पालिकेच्या पथकाला धक्कादायक अनुभवाला सामोरं जावं लागलं। मुंब्र्यातील किस्मत कॉलनी इथल्या नूरजहां या इमारतीवरून
मालक आणि विकासकामध्ये वाद होता. न्यायालयानं गेल्याच महिन्यात बेकायदा बांधकाम जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले होते. काल पालिकेचं अतिक्रमण विरोधी पथक मोठ्या फौजफाट्यासह कारवाईसाठी गेलं होतं. 14 गाळे तोडल्यानंतर सदनिकांवर कारवाई सुरू होताच इमारतीतल्या 40 महिला संतप्त झाल्या आणि त्यांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून तसंच कर्मचाऱ्यांच्या अंगावरही रॉकेल फेकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रसंगामुळे मुंब्र्यात काही काळ तणाव निर्माण झाला होता. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. 1974 गृहनिर्माण कायदा रद्द करून गृहनिर्माणासंदर्भात लवकरच नवं धोरण जाहीर केलं जाईल असं गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी काल ठाण्यात बोलताना सांगितलं. ठाणे जिल्हा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशननं आयोजित केलेल्या धोकादायक इमारती संबंधातील चर्चासत्रात ते बोलत होते. ठाण्यातील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्वसनासाठी मुद्दा ठरलेल्या समूह विकास योजनेकरता सोशल इम्पॅक्ट असेसमेंट अहवालासारखी कोणतीही तांत्रिक अडचण उद्भवणार नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. 1974 गृहनिर्माण कायदा रद्द करून वाढीव चटई क्षेत्र देण्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले. आधीच्या शासनानं 7 परिपत्रकं काढली पण एकाचीही अंमलबजावणी त्यांनी केली नसल्याची टीका मेहता यांनी यावेळी केली. पुनर्वसनाचा कायदा करताना, इमारत पाडून नवी इमारत उभारताना मालक आणि भाडेकरूंच्या ना हरकतीची गरजच भासणार नाही, तसंच वाढीव प्रीमियम लावून चटई क्षेत्र देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्यानं मालक आणि भाडेकरूमध्ये वाद उद्भवणार नाही. परवडणारी घरं ही संकल्पना राबवताना, शासकीय अथवा खासगी भूखंडावर पुनर्विकास करताना कुणाचाही मुलाहिजा न बाळगता घरं बांधली जातील. विकासकाला 2 तर शासनाला 2 असे 4 चटई क्षेत्र देण्याची तयारी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी आपल्या धोरणात असेल असंही सांगितलं. शिक्षक दिनानिमित्त आयोजित केला जाणारा राज्य शिक्षक पुरस्कार सोहळा यंदा ठाण्यात होणार आहे. राज्यातील 106 शिक्षकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्य शिक्षक पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे. एका पत्रकार परिषदेत राज्याचे शिक्षण संचालक नामदेव जरग यांनी ही माहिती दिली. पुरस्कार सोहळ्याच्या आधी शिक्षण मंत्री विनोद तावडे 106 शिक्षकांशी संवाद साधणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 106 शिक्षकांमध्ये 23 महिला शिक्षिका असून 37 प्राथमिक शिक्षक, 38 माध्यमिक शिक्षक, 18 आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक, 2 कला आणि क्रीडा शिक्षक, तसंच अपंग शाळेत शिकवणाऱ्या एका शिक्षकाचा गौरव केला जाणार आहे. यंदा प्रथमच स्काउट आणि गाईड विभागातील 2 शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवलं जाणार आहे. सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन 8 शिक्षिकांचा गौरव केला जाणार आहे. राज्य शिक्षक पुरस्काराचं स्वरूप हे 10,000 रुपये रोख आणि 2 आगाऊ वेतनवाढ असं होतं. मात्र यंदापासून 2 आगाऊ वेतनवाढीऐवजी 1,00,000 रुपयांचा धनादेश देऊन शिक्षकांचा गौरव केला जाणार आहे. त्याचप्रमाणे पुरस्कार प्राप्त शिक्षकाला प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि टॅबलेटही दिले जाणार असल्याचंही शिक्षण संचालक नामदेव जरग यांनी सांगितलं. ठाण्यातील उल्हासनगर महापालिकेच्या शाळा क्रमांक 16 सहाय्यक शिक्षक मुक्ता कमलदास, राबोडीतील अंजुमन खैरुल इस्लाम उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापिका शेख शमा सिकंदर आणि जिल्हा परिषदेच्या टोकावडे इथल्या शाळेतील सहाय्यक शिक्षक भागवत पवार, धुंदलपाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता पागधरे अशा जिल्ह्यातील 4 शिक्षकांनाही राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. पेट्रोल डिझेलवरील स्थानिक संस्था कर रद्द करावा या मागणीसाठी राज्यातील पेट्रोल पंप चालकांनी 7 सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशननं ही बंदची हाक दिली आहे. राज्यस्तरीय पेट्रोल पंप चालकांच्या या संघटनेनं
राज्यातील महापालिका क्षेत्रात पेट्रोल आणि डिझेलवर आकारला जात असलेला स्थानिक संस्थाकर रद्द करावा यासाठी पाठपुरावा केला होता. शासनानं व्यापाऱ्यांचा स्थानिक संस्थाकर माफ केला पण याचा जनतेला काहीच फायदा झाला नाही. मात्र पेट्रोल डिझेलवरील स्थानिक संस्थाकर माफ झाल्यास त्याचा फायदा थेट जनतेला होणार असून पेट्रोल डिझेलच्या भावात 2 ते 5% घट होऊ शकते. यासाठी अनेकदा पाठपुरावा करूनही या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळं अखेर हे आंदोलनाचं पाऊल उचलल्याचं असोसिएशनचं म्हणणं आहे. राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रातील पेट्रोल पंप 7 सप्टेंबर रोजी 1 दिवस बंद राहतील. या आंदोलनामुळं स्थानिक संस्थाकर माफ झाल्यास इंधन स्वस्त दरात उपलब्ध होईल आणि पेट्रोल पंप चालकांना महापालिका हद्दीच्या बाहेरील कमी दरात विक्री करणाऱ्या पेट्रोल पंपांशी समान पातळीवर स्पर्धा करता येईल असं असोसिएशनचं म्हणणं आहे.